माझे जे मित्रपरिवार आहे, माझे जे कार्यकर्ते आहेत, मला माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा माणूस विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेत, राज्यसभेत असला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त युवकांना आवाज होईल. हुशार युवक ते लोक आहेत किंवा माझे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा इतर पक्षातलेही माझे मित्र आहेत, ह्यांची सगळ्यांची इच्छा आहे की मी आता आलं पाहिजे. कुठे आता नुकतीच विधान परिषदेची पदवीधर मला वाटची निवडणूक आहे, तिथे तुमचे वडील प्रतिनिधित्व करतायत, तुम्ही त्या जागेसाठी प्रयत्न करणार की वेगळा स्वतःचा विधानसभेचा मतदारसंघ तुम्ही स्वतःचा शोधताय, तिथे काम करताय. जसं रोहित पवारांनी 12 तुम्ही कर्ज जामखेड जिंकली, तसं तुम्ही कोणता मतदारसंघ शोधलाय का, किंवा तुमचा राजकीय प्रवास जो तुम्हाला प्रतिनिधी सभागृहात जायचा आहे तो कसा असेल? नाही, आता मला खरं तर विधानसभेमध्येच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला लोकसभेतही नाही आहे आणि अन्य विधान परिषदेतही नाही आहे. तुम्ही सुजय विखेंना बाय देता तुम्ही असं सांगून? नाही, असं नाही आहे. शेवटी प्रत्येकाचं एक स्वभाव असतो. मला असं वाटतं की मी जे राज्य पातळीवर काम करू शकतो ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं, म्हणून मला राज्यातच काम करण्यात इंटरेस्ट आहे, विधानसभेतच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता कसे परिस्थिती निर्माण होते, कारण राजकारण हे परिस्थितीवर अवलंबून असतं, आणि परिस्थिती कशी निर्माण होते हे मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी आत्ताच त्याच्यात सांगू शकत नाही की कुठं जाऊन मी काम करू शकतो. आणि याही उपर मी तुम्हाला हे सांगेल की चांगलं काम करायचं असेल तर आमदार खासदार झालंच पाहिजे असंही गरजेचं नाही. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आणि 75 विधान परिषदेचे सदस्य आहेत, म्हणजे 350 आमदार आहेत. तुम्हाला मी नावं विचारले तर 10 नावं तुम्ही जास्त सांगू शकणार नाही, त्यामुळं आमदार खासदार झालंच पाहिजे हेही गरजेचं नाही. परंतु जर एक बुलंदपणे जर तुम्हाला तिथं जाऊन काहीतरी काम करायचं असेल ठोसपणे, तर मला असं वाटतं की एक व्यासपीठ असावं लागतं आणि विधिमंडळासारखं किंवा संसदीय मंडळासारखं व्यासपीठ नाही की जिथं जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. पण आता तुम्ही म्हणता तसं तुमचा प्रवास जो आहे 2006 22 वर्ष झाले, तर पुढच्या 2024 तुम्हाला मतदारसंघ शोधा. म्हणूनच माझे आजूबाजूचे सहकारी, माझे मित्र, माझे नेते मंडळी, माझे कार्यकर्ते या सगळ्यांची तुम्हाला ऑप्शन देऊ का? हा, द्या ना. म्हणजे समजा शेजारचा तुमचा शिर्डी आहे, तिथे तुम्ही काम करू शकता. तुमच्या मामाचा स्वतःचा संगमनेर आहे, तिथे तुम्हाला संधी मिळू शकते. नाही, आता कसं आहे की संगमनेरचा तर प्रश्नच येत नाही, कारण तो शेवटी माझ्या मामांचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे तिथं तर काय प्रश्नच. मामांना असं वाटलं भाजपला संधी द्यायला पाहिजे? मामांना वाटलं हा भाग वेगळा आहे, बरं, मला तसं वाटणार नाही. त्याच्यामुळे माझ्या बाजूने ती गोष्ट एकदम क्लिअर आहे. आणि आमच्या परिवाराने, म्हणजे माझे वडील असतील, मी असेल, आम्ही कायम राजकारणामध्ये एक पथ्य पाळलेलं आहे की मामांचा जो इंटरेस्ट आहे तो पहिला प्रोटेक्ट करायचा, त्याच्यानंतर मग आपलं राजकारण करायचं, हे आमचं तत्व. कधीच झालेले नाही आजपर्यंत आणि कधी होणार पण नाही. आणि असं वाटतं की तुम्ही संगमनेरवर दावा सांगू शकाल किंवा म्हणून संगमनेरचा ऑप्शन तुम्हाला? नाही नाही, तसं काही नाही. ठीक, शिर्डीबद्दल सांगा. शेजारच्या शिर्डीची परिस्थिती 2009 वेगळी होती. 2009 ज्यावेळेस मी तिथे इंटरेस्टेड होतो त्यावेळेस 28 गावं नुकतेच गेलेले होते मतदान त्या ठिकाणी. आमचं जवळजवळ 60,000 मतदान संगमनेर तालुक्याचं तिथे गेलो होतो. माझं जन्मगाव जे आहे, आमचं मूळ गाव, ते तिकडे आहे, मामाचं गाव आहे, त्याच्यामुळे साहजिक सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु परिस्थिती बदलत असते राजकारण, मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक निवडणूक सारखी नसते, प्रत्येक दिवस सारखा नसतो, त्यामुळे आता तशी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. तिसरा तुम्ही सांगा. नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आत्ता माझ्या डोक्यामध्ये असं कुठलंही हे नाही की माझी तर मी तुम्हाला काय भूमिका आहे ती स्पष्ट सांगितली, पण माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत, माझे जे मित्रपरिवार आहे, माझे जे कार्यकर्ते आहेत, मला माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा माणूस विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेत, राज्यसभेत असला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त युवकांना आवाज होईल. हुशार युवक ते लोक आहेत किंवा माझे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा इतर पक्षातलेही माझे मित्र आहेत, ह्यांची सगळ्यांची इच्छा आहे की मी आता आलं पाहिजे. तर आता ते सगळे मिळून ठरवतील ते मी करेल. पण तुम्ही 2024 लढणार आहात? 100% लढेल. विधानसभा लढणार? विधानसभा लढेल.